नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर श्रीधर दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, मी मागील 18 वर्ष न चुकता वर्षातून दोनदा महाराजांचे पारायण वाचन करत असे. पण सन 2013-14 साल मला इतकं वाईट गेलं की सतत काही ना काही संकट येत होती. आईचे आजारपण, मग तिचा दवाखाना व त्याच्यानंतर तिचा मृत्यू, तसेच व्यवसायात अगदीच मंदी, त्यामुळे आर्थिक परिस्थिती खूपच खराब. असे एकामागून एक अडचणी सुरू होत्या. त्यामुळे माझ्याकडून ह्या 2 वर्षात माझ्या महाराजांची सेवा घडलीच नाही. मग त्यानंतर देखील मी खूप कष्ट करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण काहीच प्रगती होईना. सततच्या अडचणींमुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडले. काय करावे सुचेना, मी तर पूर्णपणे हतबल झालो होतो. असेच एक दिवस काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचा का असा विचार करत बसलो होतो, व त्याचवेळी आमच्या कॉलनीतील मनोहर काका माझ्याकडे आले. ते अगदी योग्य क्षणी आल्याने मी खूप आनंदी झालो, कारण मनोहर काका हे महाराजांचे निस्सीम भक्त आणि त्यांना खूप अनुभव होता कठीण प्रसंगातून बाहेर कसं पडायचं ह्याचा. मी विचार केला, आपण त्यांनाच विचारू की कसे आपल्या दुर्दैवी परिस्थितीला बदलावे. मनोहर काका आले ते मला प्रसादाचे निमंत्रण देण्यासाठीच. त्यांनी महाराजांचे एक असणी पारायण केले होते, त्यानिमित्त मला जेवणाचं आमंत्रण देण्यास आले होते. मग मी मनोहर काका यांना माझी सगळी परिस्थिती सांगितली व मी पुढे व्यवसाय बदलावा की माझ्या व्यवसायाची जागा बदलावी यासंबंधी मार्गदर्शन करा म्हणून विनंती केली. तेव्हा मनोहर काका म्हणाले, मी आजच पारायण केले आणि तू विचारलेला प्रश्न यावरून मला पोथीत उल्लेख केलेले बंडू तात्यांचे वर्णन डोळ्यासमोर आले. हा बंडू तात्या देखील कर्जबाजारी झाला होता व कंटाळून शेवटी आत्महत्या करण्यास निघाला होता, पण त्याला महाराज साक्षात्कार देऊन त्याला भरपूर संपत्तीचा धनी बनवतात. जेव्हा बंडू तात्या महाराज यांच्याकडे येतो तेव्हा महाराज त्याला म्हणतात, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. मग त्यानंतर महाराज बंडू तात्या ह्यास त्यांच्या मळ्यात जो खजिना लपवून ठेवलेला असतो त्याची माहिती देतात, व तो खजिना प्राप्त होताच बंडू तात्या हे आनंदाने नाचू लागतात. तसेच श्रीधर गोविंद काळे हे देखील त्यांची प्रगती करण्यासाठी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतात, व त्याआधी जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी येतात तेव्हा महाराज त्यांना कुठेही न जाण्याचा सल्ला देतात. व श्रीधर काळे महाराजांचा ऐकून याच देशात खूप ज्ञान मिळवून उच्च पदास पोहोचतात. मला नेमकं कळत नव्हतं की मनोहर काका या पोथीमधील दाखले मला काय ऐकवत आहे. मी काकांना सरळ सरळ प्रश्न केला की मी पुढे नक्की काय करावं, तेव्हा काका म्हणाले, यातून महाराजांना हेच सुचवायचं होतं की मनुष्याची वेळ खराब असली तर त्याने जागा किंवा व्यवसाय बदलून देखील त्याचं नशीब बदलत नाही, तर त्यासाठी फक्त आपले नित्यकर्म प्रामाणिकपणे करत राहावे व योग्य वेळ येता सगळं सुरळीत होतं. पण वाईट वेळ लवकर निघून जाण्यासाठी व चांगली वेळ लवकर येण्यासाठी आपल्याला गजाननरूपी जहाजाची आवश्यकता असते. त्यासाठी आपण वाईट काळात जास्त निष्ठेने व श्रद्धेने महाराजांची भक्ती केली पाहिजे. मला मनोहर काका यांचे म्हणणे पटले. मग मी दुसऱ्या दिवसापासूनच साप्ताहिक पारायण वाचन करण्यास बसलो.
माझे पारायण वाचन सुरू असतानाच मला चांगल्या बातम्या मिळू लागल्या। पारायणाच्या चौथ्या दिवशीच मला एका अनोळखी व्यक्ती येऊन भेटली। तिची कार नेमकी माझ्या फॅब्रिकेशन शॉपसमोर बंद पडली। मी माझ्या दुकानात काही काम नसल्याने निवांत बसलो होतो। बाहेर खूप रखरखीत ऊन होतं। मी त्या गाडीवाल्या व्यक्तीला त्या उन्हात घामाघूम झालेलं पाहिलं। मला त्याची दया आली। मी लगेच त्यांना आवाज देऊन माझ्या दुकानात बसण्यासाठी खुर्ची दिली। त्यांचा ड्रायव्हर हा गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये मॅकॅनिक बोलवण्यास गेला। तो गेल्यानंतर मी त्या गृहस्थांना थंड पाणी पिण्यास दिले। नंतर त्यांच्यासाठी कॉफी मागवली। त्यांनी कॉफी पीत पीत माझ्या दुकानावर नजर टाकली व मला त्यांचा परिचय दिला। ते एका सिनेमा थिएटरचे मालक होते। त्यांचे थिएटरमधील बसण्याच्या खुर्च्या खूप जुन्या झालेल्या होत्या। त्यांना नवीन खुर्च्या बसवून घ्यायच्या होत्या। त्यांनी मला विचारले की मी ते काम करू शकेल का। माझ्यासाठी तर ती सुवर्ण संधी होती। मला इतक्या दिवसानंतर प्रथमच इतके मोठे काम मिळणार होते। मी त्यांना पटकन हो म्हणालो। मग त्यांनी मला त्यांच्या थिएटरमध्ये दुसऱ्या दिवशी बोलवून घेतले व सगळी पाहणी करून मी त्यांना खर्चाचा आकडा सांगितला। त्यांनी मला लगेच पैसे देऊन काम करण्यास सुरुवात करण्यास सांगितली। मी तर अगदी थक्क झालो, कारण मी गजानन रुमी जहाजात बसलो आणि माझी वाईट वेळ चटकन निघून गेली व चांगली वेळ आली। खरंच गजानन महाराज हेच माझ्यासाठी तारणहार झाले। पुढे जेव्हा माझे पारायण वाचन पूर्ण झाले तेव्हा पुढील 2 दिवसात मला माझी पूर्वीची दुकानाची जागा, जी एका न्यायालयीन प्रकरण ह्यात अडकली होती, ती पुन्हा मिळाली। आता मी त्या जागेत जी मेन मार्केटमध्ये होती तिथे माझ्या लहान भावाला मेडिकलचं दुकान सुरू करून देणार होतो। कारण त्याचं शिक्षण पूर्ण होऊन देखील आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे मला त्याला दुकान सुरू करण्यासाठी चांगल्या ठिकाणी भाड्याने जागा घेता येत नव्हती। आता त्याचेही भविष्याची चिंता महाराजांनी मिटवली होती। खरंच एक एक करत महाराजांनी सगळ्याच अडचणी दूर केल्या। त्यामुळेच माझ्यासाठी माझी माऊली ही सर्व काही आहे। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की खाली लोबीतील रिक्त जागा भरा। खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला --। मने हा असावा कोण हे काही कळत नसे। तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे। ओवी पुन्हा एकदा वाचून दाखवते। खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला --। मने हा असावा कोण हे काही कळत नसे। तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती। त्याने दिदली आपणा प्रती आता काय पाहता। आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं पपिता भुरखंडे, 2 रमेश काळे, 3 रामदास रायबोले, 4 अमृता बेडेकर, 5 श्रीराम खुळे, 6 सौपुष्पा बनसोड, 7 विश्वास बनसोड, 8 जया डोळस, 9 ज्योत्स्ना जाधव, 10 सीमा पाटील, 11 अधिरा पाटील, 12 मंगला टिकले, 13 सविता चौगुले, 14 कुसुम पडवळ, 15 वैभव गोळे, 16 संजीवनी बांगड, 17 योगेश अग्निहोत्री, 18 सुचेता आरंके, 19 रेखा आहिरराव, 20 मधुकरराव चौधरी, 21 योगेश भूमकर, 22 जया आंधळे, 23 सुप्रिया वाघ, 24 सुवर्णा शिंदे, 25 अदिती चौधरी, 26 सुवर्णा पवार, 27 अर्चना, 28
तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीमध्ये लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।